नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। ते मी इथे बाजरी साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे। ही बाजरी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। धुवून घेतल्यानंतर एका चाळणीने आपण चाळून घेणार आहोत। यातलं थोडं पाणी नितळल्यानंतर हे आपल्याला एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपण ही बाजरी 2 तास बांधून ठेवणार आहोत। 2 तासानंतर आपल्याला हे घरातच फॅनखाली वाळून घ्यायची आहे। बाजरी वाळली किंवा नाही हे अशा पद्धतीने आपल्याला मध्ये मध्ये चेक करायचे आहे। बाजरी वाळल्यानंतर हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत किंवा आपल्याला गिरणीमधून दळून आणायचे आहे। आपण ही जाडसरच अशी दळणार आहोत किंवा भरडून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला सर्व बाजरी दळून घ्यायची आहे। दळून घेतल्यानंतर ही बाजरी आपण एका चाळणीने चाळून घेणार आहोत। चाळून घेतल्यानंतर वरती जे छोटी बाजरी राहील ती देखील आपण मिक्सरमध्ये थोडी फिरवून घेणार आहोत। हे पीठ चाळून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे फिटकून घ्यायचं आहे, म्हणजे वरचा कोंडा निघून जाईल किंवा भुस्सा हा बाहेर पडतो आणि आपल्याला छान पीठ मिळते। याच पीठापासून आपण बाजरीच्या कोडे किंवा सांडाया बनवू शकतो। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।